नागपुरातील 12 उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे उड्डाण पूल बंद असणार आहेत. हे उड्डाण पूल छत्रपती उड्डाण पूल, गोवारे उड्डाण पूल यासह इतर पूल वाहतुकीसाठी बंद आहेत. पतंगबाजांकडून होणारी कापाकापी यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. पोलिसांची विशेष पथकं देखील या उड्डाण पूल परिसरात तैनात करण्यात आली आहेत. धारदार मांजामुळे अनेक दुर्घटना इथं घडतात आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय. अमर काणे आमचे नागपूरचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अमर, संक्रांतीच्या दिवशी नागपुरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते आणि मांजामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून हे उड्डाण पूल बंद आहेत अशी माहिती मिळते. कोणकोणते उड्डाण पूल सध्या बंद आहेत? धारदार असतो त्यामुळे अनेकदा काय पतंग कटल्यानंतर मांजासोबत त्याच्या मागे 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 जात असतो आणि गाडी चालक जेव्हा वेगाने वाहन घेऊन जात असतो तेव्हा त्याच्या गळ्याला त्यामुळे इजा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा यामुळे अनेक घटना घडलेल्या आहेत. नॉयलॉन मांजा सुद्धा काही जण वापरतात. अजूनही पोलिसांची मोठी कारवाई होत असली तरी नॉयलॉन मांजा वापरल्यामुळे या जखमा होत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर शहरातील 12 उड्डाण पूल वाहतुकीसाठी आज बंद असतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाण पूल हे मकर संक्रांतीच्या दिवशी बंद असतात. पण कुठेतरी यामुळे गैरसोय होत असते नागरिकांची. शहरातील अगदी गोवारी उड्डाण पूल जो बर्डीच्या भागातून जातो, दुसरीकडे पाचपावलीचा अतिशय दाटीवाटीच्या वस्ती असलेला परिसर आहे पाचपावली, तिथला उड्डाण पूल किंवा सक्करदऱ्याचा उड्डाण पूल यासह शहरातील जे उड्डाण पूल आहे तिथले 12 असे उड्डाण पूल आज वाहतुकीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत बंद राहतील आणि त्यानंतर ते परत एकदा वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल. पण याच्यात नागरिकांची, वाहतूक चालकांची जे दुचाकी घेऊन बाहेर निघतात त्यांना त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीला अनेकदा काही ठिकाणी कोंडी सुद्धा होत असते. पण त्याचबरोबर ही गोष्ट पण महत्वाची आहे की दुसरीकडे मांजाचा जो धोका आहे तो फार गंभीर आहे. अनेकांना गंभीर अशा इजा होत असतात. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाण पूल हे वरच्या बाजूला असल्यामुळे त्याच्यावरती कोणत्या तारा नसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले असतात 12 उड्डाण पूल. निश्चित. अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे नागपूरकर किंवा राज्यातल्या इतरही लोकांनी जर तुम्ही दुचाकीवरून खास करून प्रवास करत असाल तर किमान पुढचे 2-4 दिवस तरी गळ्याला मफलर किंवा रुमाल जरी बांधला तरी बऱ्यापैकी अशा मांजांपासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. छत्रपतींचा विचार म्हणजे थकीत वीज बिलामुळे कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला माजी नगरसेवकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सफल शांताराम यांना मारहाण केली. त्यानंतर सफल शांताराम यांनी तक्रार करताच दत्तवाडी पोलिसांनी माजी नगरसेवक धनंजय जाधवसह दोघांवर गुन्हा दाखल केलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे